नमस्कार मी भार दिलीप चंदवानी हितगुजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो आज देखील आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत विषयाचं नाव आहे गुडघ्यांचे विकार आणि त्यावरील उपचार पद्धती आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर दे 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 उमेश पाटील सर सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर त्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार खर डॉक्टर उमेश पाटील यांना दहा वर्षांचा अनुभव आहे ऑर्थोपेडिकचा त्यांना हा अनुभव असून त्यांनी एक हजाराहून अधिक रुग्णांवर ऑर्थोपेडिक सर्जरी केल्या आहेत त्यांनी त्यांना पेनलेस सर्जरीचा चांगला अनुभव देखील आहे आता आपण विषयाला सुरुवात करूया डॉक्टर माझा पहिला प्रश्न खरंतर आज आपण ऑर्थोपेडिक संदर्भात बोलणार आहोत माझा पहिला प्रश्न हाच आहे की आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय आर्थरायटिस म्हणजे ज्याला आपण संधिवात मराठीमध्ये सरळ सोप्या भाषेत म्हणतो म्हणजेच सांध्याला सूज येणे सांध्याच्या वेदना होणे सांधा आखडणे किंवा सांध्यातली ताकद कमी होणे आर्थरायटीस हा आपण मोस्ट कॉमनली गुडघ्यांमध्ये बघतो पण त्याचप्रमाणे हा आर्थरायटीस मणक्यामध्ये होऊ शकतो खुब्यामध्ये होऊ शकतो खांद्यांमध्ये होऊ शकतो आणि मल्टिपल मध्ये आपण आर्थरायटीस बघतो निश्चितच जसं तुम्ही सांगितलं की आर्थरायटिस जो आहे तो वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो मात्र डॉक्टर आर्थरायटीसचे टाईप कोण कोणते आहेत कोणकोणत्या प्रकारचे आपण आर्थरायटीस बघतो बऱ्याच प्रकारचे आर्थरायटीस आपण बघायला मिळतात पण इंडियामध्ये आपण जे मोस्ट कॉमनली बघतो ते दोन कॉमन आर्थरायटीस म्हणजे एक ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे संधिवात आणि वयामानानुसार होणारी गुडघ्याची झीज आणि दुसरा म्हणजे रुमट आर्थायटीस ज्याला आपण मराठी शब्दात आमवात म्हणतो तर हे दोन प्रकारचे आर्थ्रायटिस आपण कॉमनली बघतो निश्चितच जेव्हा कोणत्या दोन प्रकारचे आर्थरायटिस असतात त्या संदर्भात डॉक्टर तुम्ही आता सांगितलं मात्र आता या दोन्ही आर्थरायटिसचे जे प्रकार तुम्ही सांगितले या संदर्भात मला सविस्तर जाणून घ्यायचंय सुरुवातीला मला ऑर्थो अर्थरायटिस संदर्भात सांगा बघ ऑर्स्थियो ऑर्थरायटिस म्हणजे संधिवात मी तुम्हाला मॉडेलच्या मॉडेलवर हे दाखवणार आहे हा आपला नॉर्मल गुडघ्याचा सांधा आहे हे, हे वरचं मांडीचं हाड आणि खालचं आपलं पायाचं हाड असतं आणि त्याच्यामध्ये हा आपला गुडघ्याचा सांधा तयार होतो नुँ। नुँ। दोन हाडांच्या मध्ये आपला नेहमी एक कुर्चा असतो ज्याला मध्ये कार्टिलेज म्हणतात जो आपला सॉफ्ट पार्ट असतो आणि या कुर्च्यामुळे आपल्या सांध्याची मुवमेंट फार स्मूद होते आणि हाडावर हाड कधीही घासत नाही तर वयामानानुसार हा कुर्चा पातळ होत जातो आणि एक वेळ येते जेव्हा हाडावर हाड घासावं लागतं आणि एकदा तुमचं हाडाला हाड घासायला हाड़ लग लागलं की त्याला आपण ऑस्ट्रिओ्रायटिस असं म्हणतो तर हा वयामानानुसार होणारा वाद आहे हु, निश्चितच आणि डॉक्टर तुम्ही आणखी एक प्रकार या संदर्भातला सांगितलेला तो प्रकार कोणता आहे आणि त्या संदर्भात काय सांगाल दुसरा म्हणजे रुमेटॉड आर्थ्रायटिस ज्याला आपण आमवात असं म्हणतो हा एक सिस्टमिक डिसऑर्डर आहे आमवातामध्ये आपलीच बॉडी आपल्याच जॉईंट्सच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज प्रोड्यूस करते त्यामुळे मल्टिपल जॉईंट्सला सूज येणं हे आपल्याला सन रोमॅटॉड आर्थायटिसमध्ये दिसतं याच्यामध्ये आपले दोन्ही गुडघे दोन्ही खुबे हातांची छोटी हाडं हे इन्व्हॉल्व होऊ शकतात सकाळी उठल्यावर हात हात सरळ न होणे थोडं चालल्यानंतर मग हात मोकळे होणे हे आर्थरायटिसची लक्षणं आहेत डॉक्टर नी अर्थरायटिस बद्दल पण आपण अनेक वेळा ऐकलं आहे आणि त्याचा देखील अनेकांना त्रास असतोच कुठलाही आजार असेल सुरू होईल त्याच्या आधी त्याचे काही सिमटम्स दिसून येतात बरोबर तर ह्याचे सिमटम्स कोणकोणते आहेत बरोबर ऑस्ट्रिअर्थायटिसमध्ये गुडघ्याला सूज येणे गुडघ्याच्या वेदना होणे गुडघा सरळ न होणे मुवमेंट करताना ताकद कमी वाटणे उडबस करताना दुखणे मांडी घालून बसता न येणे किंवा एकदा तुम्ही मांडी घालून बसले की उठताना दुखणे हे सगळे गुडघ्याच्या ही आहेत निश्चितच डॉक्टर अनेक वेळा उपचार म्हणून अनेक रुग्णांना डायग्नोस केलं जातं आपल्याला जसं माहिती आहे तर जर ऑर्थरायटिसचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये डायग्नोसिस करून रुग्णाला कसं ठीक करता येऊ शकतं बरोबर जेव्हा आमच्याकडे पेशंट गुडघ्यांच्या दुखी कंप्लेंट्स घेऊन येतो तेव्हा आम्ही पेशंटला तपासतो आणि आम्ही बघतो की टिपिकल एक गुडघ्याच्या आतल्या बाजूला एका ठिकाणी पेशंटला दुखत असतं त्याचप्रमाणे मुवमेंट करताना खरखर आवाज येत असतो पेशंटची मुवमेंट पूर्ण होत नाही गुडघा पूर्ण वाकत नाही किंवा पूर्ण सरळ होत नाही कधी कधी पायांना बाक आलेला असतो पेशंटचं चालायची चाल बदललेली असते जेव्हा अशा गोष्टी आम्हाला दिसून येतात तेव्हा आम्ही पेशंटचा एक्स रे करून घेतो स्टँडिंग एक्स रे त्याला आपण म्हणतो आणि या एक्स रे मध्ये आपल्याला दोन हाड गुडघ्याची आणि त्याच्यामधला कुर्चा हे किती घासलेला आहे याचा एक अंदाज येतो अच्छा तर एकदा आपण एक्स रे काढला की हे ऑस्ट्रिओर्थीस च निदान आपल्या समोर येतं अच्छा डॉक्टर जसं निदान कसं केलं जातं आणि सिम्टम्स काय काय असू शकतात या संदर्भात डॉक्टर तुम्ही आता सांगितलं मात्र अनेक वेळा असं देखील होतं की सिम्टम्स खूप क्वचित दिसतात कमी दिसतात आणि बड़ा। आजार बळावल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर अनेक रुग्ण तुम्ही आतापर्यंत बघितलेले आहेत की काही वेळा सिमटम्स दिसतील किंवा वेळा सिमटम्स दिसणार नाही ह्या रुग्णांना घेऊन आतापर्यंत जे तुम्ही उपचार केलेले आहेत त्यातला तुमचा अनुभव आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये उपचार कोण कोणते उपलब्ध आहेत बरोबर आता ऑस्ट्रोआटिस्ट ऑस्ट्रो आपण तीन स्टेजमध्ये डिवाइड करतो एक म्हणजे अर्ली स्टेज म्हणजे पहिली सुरुवातीची स्टेज दुसरी म्हणजे मॉडरेट म्हणजे मध्यम स्टेज आणि तिसरी म्हणजे सिव्हिअर ऑस्ट्रिओ्रायटिस अर्ली स्टेज म्हणजे पेशंट रुटीन ऍक्टिव्हिटीज सगळं करतं परंतु कधी काम जास्ती झालं चालणं जास्त झालं तर थोडंफार दुखतं या स्टेजमध्ये फक्त व्यायाम वेट रिडक्शन आणि हेल्दी डाएट या तीन गोष्टींवर आपण हा आर्थरायटीस कंट्रोल मध्ये ठेवू शकतो याखेरीज या जा स्टेजमध्ये जास्ती काही ट्रीटमेंटची गरज पडत नाही दुसरी जी स्टेज आहे मध्यम स्टेज या स्टेजमध्ये नाइंटी पर्सेंट पेशंट आमच्याकडे येतात अच्छा जेव्हा चार किलोमीटर मॉर्निंग वॉकला जाणारा माणूस म्हणतो की आता मी एकच किलोमीटर जातोय तेव्हा आम्ही त्याला मॉडरेट आर्थरायटिस असं म्हणतो या स्टेजमध्ये आपल्याला व्यायाम सोडून काही औषध गोळ्यांची गरज पडते काही टेम्पररी पेनकिलर्स आम्ही प्रिस्क्राईब करतो काही औषध गोळ्या ज्या कार्टिलेजच्या सप्लिमेंट्स असतात आणि काही कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स ह्या आम्हाला काही लॉंग टर्मसाठी द्याव्या लागतात hmm. त्याचप्रमाणे फिजिओथेरपीचा फार महत्त्वाचा भा, भाग आहे मॉडरेट ऑस्टिओ आर्थ्रायटिसमध्ये व्यायाम तुम्ही चांगले केलेत तर एक प्रकारचा पट्टा तयार होतो होत। आपल्या गुडघ्याच्या आजूबाजूला आणि गुडघ्यावरचा स्ट्रेस कमी होतो त्याचप्रमाणे काही स्पेशल इंजेक्शन्स आता आलेले आहेत मार्केटमध्ये जे आपली हाडाची झीज काही प्रमाणात भरून काढतात आणि जो ऑस्ट्रिओर्थायटिसचा जो वेग असतो थो, तो थोडासा लिमिटमध्ये येतो थो। अच्छा तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटने आपण मॉडरेट ऑस्ट्रिओर्थायटिसला त्याचा वाढायचा वेग हा कमी करू शकतो तिसरा आहे सिव्हिअर ऑस्ट्रोआर्थायटिस म्हणजे ज्यामध्ये गुडघा सरळ होत नाही किंवा गुडघा वाकत नाही किंवा पेशंटची चाल बदललेली असते म्हणजे पेशंट लर्च होतो त्याचप्रमाणे गुडघ्यांना कधी कधी बाक आलेला असतो आतमध्ये गुडघे वळतात या स्टेजमध्ये मात्र ही ट्रीटमेंट औषध गुळांच्या थोडं पलीकडे जाते मग अशा स्टेजमध्ये आपण नी रिप्लेसमेंट म्हणजे कृत्रिम सांध्या रोपणाचा निर्णय घेतो आणि त्याची गरज पडू शकते अच्छा तर जसं तुम्ही सांगितलं की आपण कृत्रिम सांध्यांचा सा, आ... त्यांना त्यांचा उपयोग करतो मदत घेतो आणि त्याचा उपयोग कसा होतो त्या संदर्भात देखील डॉक्टर तुम्ही सांगितलं अनेक वेळा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया देखील केली जाते तर नी रिप्लेसमेंट जी सर्जरी असते ती नेमकी कशी केली जाते बरोबर आता हा आपला नॉर्मल जॉइंट आहे त्याच्यामुळे दोन हाडांच्या मध्ये कुर्चा व्यवस्थित दिसतोय त्यामुळे मुवमेंट एकदम आपली व्यवस्थित होते हा आर्थरायटिसचा गुडघा आहे ज्यामध्ये हा कुर्चा घासला गेलेला आहे अच्छा त्यामुळे गुडघ्याचा जो सर्फेस आहे हा रफ झालेला आहे अच्छा। अच्छा आणि याच्यामुळेच पेशंटला वेदना होतात तर आपण ऑपरेशन मध्ये हा जो रफ झालेला भाग असतो हा आपण शेव्ह करतो वरचा त्याप्रमाणे खालचा भाग आणि या ठिकाणी आपण मेटलची एक कॅप टाकतो वर वरच्या हाडाला आणि खालच्या हाडाला आणि दोन कॅप्सच्या मध्ये मेटलला मेटल घासू नये म्हणून एक हायली क्रॉस्टलिंग पॉलिथिन एक प्रकारचं पॉलिथिन असतं त्याची गादी आपण टाकतो आणि या प्रकारे आपला हा कृत्रिम सांदा तयार होतो हे ऑपरेशन आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह टेक्निकनी करतो अच्छा। मिनिमली इन्व्हेजिव्ह टेक्निक म्हणजे कमीत कमी स्किन इन्सिजन घेऊन आणि कमीत कमी आतल्या स्नायूला इजा करून आपण जॉईंटमध्ये जाऊन फक्त आपण नीची कॅप टाकतो त्यामुळे रिकव्हरी खूप फास्ट होते आणि आता ते नवीन पूर्वी जे ऑपरेशन करायचे तेव्हा बराच हाडाचा भाग काढायला लागायचा पण आता जे आपण ऑपरेशन करतो जे लेटेस्ट डिझाईन्स आहेत पुढे विचारणार होते की तुम्ही इम्प्लांट करताना काय काय नेमकं का वापरतात कारण अनेक वेळा मेटल वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे देखील वापरले त्याच्यामध्ये पण दोन तीन प्रकारचे मेटल्स आहेत पण ते आपण पेशंटची बिल्ड कशी आहे पेशंटचं वय किती आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे वापरतो तर हा जो लेटेस्ट डिझाईन आहे त्यामध्ये आपण फक्त गुडघ्याला अशी कॅप घालतो म्हणजे हाड आपण जास्त सॅक्रिफाईस करत नाही तर त्यामुळे पेशंटची रिकव्हरी फार फास्ट होते, होते। आणि okay. नावडे अलॉंग विथ हे गुडघ्याच्या टेक्निक्स प्रमाणे अॅनास्थिसियाच्या टेक्निक सुद्धा इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत त्यामुळे आपण पेनलेस नी रिप्लेसमेंट करण्याचा नेहमी प्रयत्न करतो म्हणजे अगदी पेशंटला ऑपरेशन झाल्यापासून ते पुढचे पेशंट चालता फिरता होईपर्यंत अजिबात दुखणार नाही याची आपण आणि अगदी जेव्हा सुरुवातीला मी तुमच्या संदर्भातल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगत होते तेव्हा देखील आपण या संदर्भात सांगितलं की तुम्ही लक्ष देतात की पेशंटला दुखणार नाही हो। आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून उपचार तुम्ही देत असतात आणि ही खूप Uh, महत्वाची बाब आहे डॉक्टर कारण कुठलीही शस्त्रक्रिया असेल स्पेशली सर्जरी आपण करतोय तर सर्जरी शब्द ऐकल्यानंतरच लोकांच्या मनात भीती निर्माण होते की अरे right. कॉस्ट काय असेल किती दुखेल आणि किती oh. दिवसात रिकव्हरी येईल खरं तुम्हाला ह्या संदर्भात जाणून घ्यायचंय की डॉक्टर yeah. नी रिप्लेसमेंट असेल किंवा कुठलीही सर्जरी झाली hmm. तुमचा एकूणच अभ्यासातली सो so, त्या रिकव्हरी पिरियड नेमका किती असतो आता नीरिप्लेसमेंट केल्यानंतर एक स्टँडर्ड नी रिप्लेसमेंट केल्यानंतर आम्ही सकाळी ऑपरेशन केलं की संध्याकाळी पेशंटला आम्ही चालवतो हा आमचा रुटीन प्रोटोकॉल अँटीन अनलेस देर इज सम एक्सेप्शन पण नॉर्मली नाईंटी नाईन पर्सेंट सकाळी ऑपरेशन केलं की संध्याकाळी आमचा पेशंट चालता फिरता होतो दुसऱ्या दिवशी आम्ही पेशंटना स्टेअर्स ट्रेनिंग देतो म्हणजे शिड्यावर खाली करायची ट्रेनिंग देतो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो म्हणजे आमचा पेशंट हा चालता फिरता डिस्चार्ज हॉस्पिटल हॉस्पिटलमधून बाहेर पडतो अच्छा आणि याचबरोबर ज्या डिफॉर्मिटीज असतात जसं गुडघ्यांचा बाक असतो ते सुद्धा आम्ही करेक्ट करतो मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवणार आहे त्यामध्ये आम्ही काही गुडघ्यांचं ऑपरेशन केलेले पेशंट त्यांची रिकव्हरी कशी झाली आहे हे दाखवणार आहे पहिला पेशंट आहेत तुम्ही बघू शकता यांचं डाव्या साइडला तुम्ही बघाल तर दोन्ही पॅन मध्ये फार भाक आलेला आहे आणि चालायला चाल सुद्धा चा बदललेली आहे आणि त्यांचं ऑपरेशन नंतर अगदी गुडघे दोन्ही सरळ झालेले आहेत आणि पेशंट विदाऊट सपोर्ट चालतो हे ऑपरेशनच्या तीन आठवड्यानंतरचा हा व्हिडिओ आहे माझ्या क्लिनिक मधलाच व्हिडिओ आहे बघू शकता तुम्ही आणखीन एक व्हिडिओ आहे यामध्ये तुम्ही बघू शकता डाव्या साइडला पेशंटना ना केवढा बाक आलेला mm -hmm. आहे आणि त्यांना वॉकर काठी नाहीये तर हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि हा ऑपरेशन नंतर इमिजिएटली आम्ही पेशंटला चालवलेला आहे दोन्ही पाय दोन्ही सरळ आहेत पेशंट इज व्हेरी हॅपी पेशंटला काही दुखत नाहीये mm -hmm -hmm. पेशंट ना द्यायला सांगितलेला आहे म्हणजे तो जो फरक आहे तो फरक आपल्या स्क्रीनवर आपल्याला ना दॅट इज वी बाय रिप्लेसमेंट सर्जरी पेशंट शुड बी दॅट्स इट फॉर आणखी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो यांचा फार सिव्हियर ऑस्ट्रो आर्थरायटीस आहे तुम्ही जर डाव्या गुडघ्यावर फोकस केलत तर तो ऑलमोस्ट डिसलोकेट होतोय प्रत्येक स्टेपला अच्छा तर हा निग्लेक्टेड बराच वर्षांचा आर्थरायटीस आहे इव्हन अशा पेशंटला देखील आम्ही ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू होतो आणि पाय देखील पूर्णपणे सरळ होतात आणि म्हणजे ती रिकव्हरी हळूहळू आणखी दिसून दिसून येते स्पष्टरित डॉक्टर जसं तुम्ही आता अगदी लाईव्ह एक्झाम्पल देखील ला सांगितले की कशा प्रकारे हे जे रुग्ण आहेत ते ठीक होऊन चालत जो डिफरन्स होता प्री आणि पोस्टचा बरोबर तो अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसून येत होता डॉक्टर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की जसं आपण व्हिडिओमध्ये बघितलं की ट्रीटमेंट नंतरच त्यांचं लाईफस्टाईल कसं असतं डॉक्टर हे तर अगदी तुम्ही त्याच दिवशी ते कसे चालू शकतात ह्या संदर्भात सांगितलं मात्र ही ट्रीटमेंट झाल्यानंतर काय वर्षानुवर्ष तो रुग्ण अगदी नॉर्मल लाईफ जगू शकतो त्याची लाईफस्टाईल लाईफस्टाईल कशी असते शंभर टक्के अगदी पेशंट हा नॉर्मल लाईफ जगू शकतो पाहिजे तेवढं चालू शकतो पाहिजे त्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो काही थोडेफार रिस्ट्रिक्शन्स असतात hmm. पण ते डे टू डे लाईफ मध्ये काही हॅम्पर करत नाही hmm. त्यामुळे पेशंट आर व्हेरी फाईन आणि हे पुढचं वीस वर्ष तरी आपल्याला काही बघावं लागत नाही म्हणजे वर्षांपर्यंत ही एक हो oh, वीस वर्षांपर्यंत hmm. म्हणजे प्रत्येक पेशंटचं थोडंसं प्लस मायनस hmm. कमी जास्त असतं पण आपण पकडायला काही हरकत नाही डॉक्टर संदर्भात आतापर्यंत आपण बोललो की नी रिप्लेसमेंट मध्ये नेमकी उपचार पद्धती काय काय असतात आणि काय उपचार केले जातात मला आता ना खर हिप रिप्लेसमेंट संदर्भात जाऊन घ्यायचं आहे बरोबर जसं नी मध्ये आपला ऑस्ट्रिओीस होतो त्याचप्रमाणे हिप मध्ये दे देखील आर्थरायटीस प्रमाण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो बऱ्याच पेशंट्स मध्ये बघतो स्पेशली यंग पेशंट्स मध्ये हिप आर्थरायटिसचं प्रमाण इंडियामध्ये बऱ्यापैकी आपण बघतो त्याची बरीच कारण आहेत ज्याला आपण अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो एव्हिएन रुमॅटॉड आर्थरायटिस स्पॉन्डिलायटिस गावटी आर्थरायटिस अशी विविध कारणांसाठी आपण हिप रिप्लेसमेंटचं देखील ऑपरेशन करतो तर ज्याप्रमाणे आपला गुडघ्यामध्ये आपण दोन बेरिंग सर्फेसेस चेंज करतो त्याचप्रमाणे जो आपला बॉलेन सॉकेट जॉईंट आहे खुबा त्याच्यामध्ये देखील बॉल आणि सॉकेट हे दोन्ही बदलायचं म्हणजे हिप रिप्लेसमेंट हे सुद्धा ऑपरेशन आपण करतो तर ज्याप्रमाणे असते चा त्यापेक्षाही चांगली रिकव्हरी हिप रिप्लेसमेंट मध्ये आपल्याला बघायला मिळते अच्छा पेशंटचं पेन कायमसाठी निघून जातं पेशंट दुसऱ्या दिवशीच मोबाईल होतो पेशंट चालू फिरू हवा तेवढं चालू फिरू शकतो आणि तीन दिवसात आपण पेशंटला डिस्चार्ज करतो म्हणजे ही जी सर्जरी असते किंवा जी रिप्लेसमेंट तुम्ही करता हे रिप्लेसमेंट सुद्धा त्याच्यात पण रिकव्हरी तेवढीच लवकर होत असते अच्छा डॉक्टर कुठलाही असू दे आफ्टर सर्जरी पेशंटने कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवून पुढे लाईफ जगणं गरजेचं आहे म्हणजे काम करत असताना जसं आता आपण मग बोलत होतो की आर्थरायटिस संदर्भात तर अगदी सर्जरी झाल्यानंतर पेशंट आपले हात पाय जे असतील वाकू शकतो किंवा ते फोल्ड करून बसू शकतो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करणं त्यांना सहज होतं का किंवा कोणकोणत्या गोष्टी लक्ष लक्ष ठेवून पुढे लाईफ जगणं गरजेचं आहे एकदा आपण नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट केलं की चालायला फिरायला तर काही म्हणजे देर आर नो रिस्ट्रिक्शन्स तुम्ही हव तेवढं चालू शकता हवाय तेवढं फिरू शकता आ, एक साधारणतः पंधरा दिवसांनी आपण पेशंटचे टाके काढतो तोपर्यंत फक्त ती जखम आपल्याला ओली करायची नसते तेवढी एक काळजी फक्त पेशंटला घ्यावी लागते एकदा टाके काढले पंधरा दिवसांनी तुम्ही त्या गुडघ्यावर आंघोळ देखील करू शकता अच्छा। आणि आ, येस तुम्ही पाहिजे तेवढं अंतर चालू शकता मांडी घालून बसायला आम्ही सहजासहजी पेशंटना ऍडवाइस करत नाही अच्छा म्हणजे जो आपला जॉईंट असतो तो टेक्निक जे आहे ते मांडी घालून बसायला पर, परवानगी देत नाही पण तरी सुद्धा आमचे बरेच पेशंट आम्ही बघतो जे मांडी घालून बसतात आफ्टर सिक्स मंथ्स एट मंथ्स तर इव्हन मेनी ऑफ द पेशंट ज्यांना सांगतो ते सुद्धा मांडी घालून बसायचा प्रयत्न करतात करतात निश्चितच डॉक्टर मला तुमच्या क्लिनिक संदर्भात जाणून घ्यायचं आहे कारण आपण आतापर्यंत माहिती तर दिली आणि सर्जरीज असू दे किंवा ट्रीटमेंट नॅचरल ट्रीटमेंट काय काय करता येतील त्या संदर्भात देखील तुम्ही सांगितलं मात्र तुमचं क्लिनिक कुठे आहे आणि काय काय ट्रीटमेंट दिल्या जातात सुविधा काय काय त्या संदर्भात सांगा माझं ठाण्यामध्ये वृंदावन सोसायटीमध्ये माझं क्लिनिक आहे वृंदावन ऑर्थोपेडिक क्लिनिक याखेरीज बऱ्याच हॉस्पिटल्सला मी अटॅच आहे ठाण्यामध्ये मुंबईमध्ये चार पाच हॉस्पिटल्स आहेत जिथे मेनली माझं वर्क असतं अगदी तुम्ही गुगलवर टाकलं तरी तुम्हाला डॉक्टर उमेश पाटील टाकलं तरी क्लिनिकचा ऍड्रेस आणि नंबर काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन डायरेक्टली मेल मी किंवा या तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट घेऊ हो शकता निश्चितच डॉक्टर अगदी जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय संदेश द्या माझा हाच मेसेज आहे की नी आर्थायटीस हा मुळातच मोठा आजार नाही आहे अगदी हंड्रेड पर्सेंट ट्रिटेबल आजार आहे फक्त हेल्थ कॉन्शियस राहणं गरजेचं आहे वेट कमी ठेवणं गरजेचं आहे नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे याने आपण हा आर्थरायटीसची सर्जरी टाळू शकतो आणि जरी आर्थरायटिस हा खूप सिव्हिअर असेल तरी त्याला योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे जर योग्य पेशंटमध्ये योग्य वेळी आणि योग्य टेक्निकनी हे आपण ऑपरेशन केलं तर शंभर टक्के आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात खरे डॉक्टर तुम्ही इथं आलात आणि अतिशय महत्वाची माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू तेव्हा तुम्ही खर तर रिप्लेसमेंट संदर्भात म्हणजे हे रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्लेसमेंट संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा या आजाराला तुम्ही सामोरे जात असाल तर डॉक्टरांना संपर्क साधत तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसतात या व्यतिरिक्त तर डॉक्टरांचा ठाण्यामध्ये वृंदावन ऑर्थोपेडिक क्लिनिक नावाने क्लिनिक देखील आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही भेट घेऊ शकतात किंवा डॉक्टरांना ईमेल देखील करू शकतात या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते त्याच्या बातम्यांसाठी पाहत्रा फक्त झी चोवीस तास आणि रहा एक पॉल नमस्कार आई भवानीचा गजर म्हणजे